Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Business partner is Happy birthday to you. केक और मकोडो दीदी दीदी हॉटेल एवढं प्रसिद्ध आहे मित्रांनो रेड टाइम कधी गर्दी असते मी जेवायचं झालं तर खास आवर्जून माझं कुटुंब माझी फॅमिली याच ठिकाणी येतो बरेचसे हॉटेल तुम्ही बघितले असेल या ठिकाणचं फेमस म्हणजे मटन रान असेल चिकन रान असेल मटन थाळी असेल चिकन थाळी कुठला आयटम प्रसिद्ध आहे चविष्ट आणि या हॉटेलच्या निघू सुरुवात तुमच्याकडे लवकर लवकर सरपंच येत आहे पुण्यामधील हांडेवाडी आणि मंतरवाडी रोडवरील सुप्रसिद्ध असं समृद्धी हॉटेल हे लोकांच्या खाण्यापिण्याचं विशेष असं ठिकाण होत चाललेलं आहे. या ठिकाणी जमणारी लोकांची गर्दी आणि लोकांचा उत्साह कारण या ठिकाणची चवच भन्नाट आहे. समृद्धी हॉटेल हे नाव तुम्ही लांबून जरी विचारलं तरी कोणीही तुम्हाला असं त्याचं सांगेल आणि जरी कोणी सांगितलं नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये मी पत्ता सुद्धा दिलेला आहे. पुण्यामधील हांडेवाडी ते मंतरवाडी या रोडवरती समृद्धी हे फेमस हॉटेल असून या ठिकाणी खवयांची गर्दी तुम्हाला विशेष करून पाहायला मिळेल. जसं की मी माझी फॅमिली घेऊन आलो आणि मस्तपैकी गावरान तुपातील मटण रान हे मटण रान खाण्यासाठी लोक लांबून या ठिकाणी येतात. त्याचबरोबर चिकन तंदुरी ते पण बटरमधली त्याचबरोबर लॉलीपॉप एवढंच नव्हे तर चिकन रान अशा विविध गोष्टी या ठिकाणी फेमस आहे. त्याचबरोबर चिकन थाळी मटण थाळी व्हेजमध्ये पुष्कळ असे आयटम आहेत पण या ठिकाणी आपण नॉनव्हेज आयटम ऑर्डर केल्या होत्या त्यामुळे सध्या या ठिकाणी आपल्यापुढे मटण रान चिकन रान लॉलीपॉप आणि बऱ्याचशा काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. आम्हाला आवडणाऱ्या या हॉटेलमधील फेमस अशा वस्तू आम्ही या ठिकाणी मागवल्या आणि हे फेमस आयटम खाल्ल्यानंतर घरचेसुद्धा जाम खुश झाले त्यामुळे या ठिकाणी घरच्यांना घेऊन येण्याची मजा काही वेगळीच आहे आणि मित्रांना आणल्यानंतर मित्रसुद्धा तुमचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही. समृद्धी हॉटेल हे प्रत्येकाच्या जीवेला समृद्ध आणि तृप्त करणारी चव म्हणजे समृद्धी हॉटेल. समृद्धी हॉटेलला लहान मुलांपासून बरेच थोर मोठे लोक आवडीने प्रतिसाद मोठ्या प्रमाणावरती देतात हे व्हिडिओच्या शेवटी रिव्ह्यू पाहिल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो या ठिकाणी मी आवर्जून घरच्यांना घेऊन आलो आणि माझ्या हाताने या ठिकाणी सगळ्यांना खाऊ घातलेला आहे. लहानांपासून मोठ्यांनाही समृद्धी हॉटेलच्या चवीने अक्षरशः भुरळ घातलेली आहे त्यामुळे समृद्धी हॉटेलला दिवसेंदिवस क्राऊडसुद्धा वाढत चाललेला आहे. या ठिकाणची चव ही विशेष करून लोकांना आकर्षित करत आहे. या ठिकाणचे आवडतीचे पदार्थ आम्ही आमचे मागवले होते तुम्हाला या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज हे उत्तम प्रकारचं मिळेल. तर या ठिकाणी आपण लोकांचा रिव्ह्यू पाहूया. समृद्धी हॉटेलची जागा मोठी असल्यामुळे या ठिकाणी येणारा जो क्राऊड आहे तो आरामात व्यवस्थितरित्या मॅनेज होतो तरीसुद्धा लोक या ठिकाणी वेटिंगवरती बसलेले तुम्हाला पाहायला मिळतील. बाहेर पार्किंगची व्यवस्थासुद्धा मोठी आहे तरीसुद्धा पार्किंगसुद्धा या ठिकाणी जाम असतं फुल असतं म्हणजे लोकांचं क्रेज हे समृद्धी हॉटेलकडे किती दिवसेंदिवस वाढत चाललं आहे तुम्हाला पाहायला मिळेल. जेव्हाही येताल त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला हे समृद्धी हॉटेल फुल असलेलं पाहायला मिळेल. तर मित्रांनो या ठिकाणी निश्चितच तुम्ही जेवायला या आणि तुमच्या मित्रांना असेल तुमच्या फॅमिलीला असेल तुम्ही आवर्जून घेऊन या. या समृद्धी हॉटेलचा ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आता या हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांचे आपण रिव्ह्यूसुद्धा घेऊया की जेवण कसं आहे याची चव कशी आहे स्वतः त्यांच्या तोंडून तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळेल. कारण की समृद्धी हॉटेल हे भन्नाट आहे म्हणजे भन्नाटच आहे. चव पाहिजे तर समृद्धी हॉटेलला पुण्यामधील हांडेवाडी ते मंतरवाडी रोडवरती हे समृद्धी हॉटेल फेमस आहे. तर चला आपण बघूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाहेरसुद्धा लोक वेटिंगवरती बसलेले पाहायला मिळतील आणि आतमध्ये तुम्ही पहा आतमध्येसुद्धा पॅक झालेले तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षरशः बसण्यासाठीसुद्धा टेबल नाही आहे. तर समृद्धी हॉटेल खरंच चवीसाठी उत्कृष्ट असल्यामुळे आणि फेमस असल्यामुळे या ठिकाणी लोक आवर्जून जेवणासाठी येतात. पलीकडेसुद्धा तुम्हाला बराच मोठा पोर्शन पाहायला मिळेल. आता जसं तुम्ही पुढे जाल डाव्या आणि उजव्या बाजूला सुद्धा तुम्हाला लोक बसलेले पाहायला मिळेल म्हणजे लोक बाहेर वेटिंगवरती तुम्ही पाहू शकता. जसं तुम्ही वरती जाल
तर वरती गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सर्व टेबल फुल झालेले पाहायला मिळतील. हॉटेल आवडत म्हणून कधीपासून कधीपासून वर्ष झालं. चांगली का चव? चांगली. धन्यवाद. युट्यूबला रिव्ह्यू चालले म्हणून तुम्हाला चव चांगली. कधीपासून येतात तुम्ही? किती वर्ष? वर्ष, दीड वर्ष, दोन वर्ष? फर्स्ट टाइम आले? सहा सात वर्ष आले. सहा सात वर्षापासून युट्यूबला रिव्ह्यू झाला आहे. सगळ्यांचा घेतो. चव चांगली ना? तेच चांगली. आवर्जून या ठिकाणी समृद्धी हॉटेलला भेट द्या. नाही, त्या ठिकाणी किती वर्ष बसतात? बरेच वर्ष आले. बरेच वर्ष बसले. चौकशी चालू झाले. चालू झाले बस. हीच क्वालिटी असते. फर्स्ट क्लास क्वालिटी असते. इकडे इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. कसं कोण व्हिडिओ दिले?